असा एक किल्ला जिथं जो गेला तो परत आलाच नाही. अनेक वेबसाईटवर ब्लॉगवर हा किल्ला आणि याचा परिसर याचा उल्लेख मोस्ट हंटेड जागा म्हणून केला आहे. अगदी या किल्ल्यात भूताचं वास्तव्य आहे इथंपर्यंतच्या इथल्या स्थानिकांचा समज आहे. या झपाटलेच्या किल्ल्याचा हा इतिहास, त्या किल्ल्यामागचं रहस्य नेमकं काय आहे हे जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमधनं. लहानपणी पुस्तकातनं वाचण्यात आलेल्या जादूच्या गोष्टी असू दे, नाहीतर आपल्या वाडवडिलांनी करमणूक म्हणून किंवा आपल्याला बरं वाटावं म्हणून तिखट मीठ लावून आणि थोडं इकडून तिकडून त्यांनी ऐकलेले किस्से हे सगळं मिक्स करून आपल्याला सांगितलेल्या भूताच्या गोष्टी आपण ऐकल्याच आहेत. आपण जसं जसं मोठं होईल तसं तसं लक्षात येतं की जादू म्हणा नाहीतर भूत सगळं खोटं असते. पण अजून बी एक असं ठिकाण आहे, त्या ठिकाणाबद्दल सांगितलेली कथा अजूनही खरी मानली जाते. ऐकून विश्वास बसणार नाही, पण अजून बी तिथली जागा अशी आहे की तिथं भूताचं साम्राज्य आहे असं मानलं जातं. जो या ठिकाणी गेला आहे तो एकतर तिथनं गायब झाला नाहीतर त्याचा मृत्यू झाला असं तिथल्या स्थानिकांचं म्हणणं आहे. एवढंच नाही तर ज्यांचा तिथं मृत्यू झाला आहे त्यांचा आत्मा तिथं अजून बी भटकतात असंही त्यांचं म्हणणं आहे. सगळ्यात आधी आपण ही जागा कुठली आणि तिचं नाव काय याबद्दल जाणून घेऊया, मग आपण त्याच्या खोल्यात जाण्याचा प्रयत्न करू. तर ही भूताटकीची जागा आहे जयपूरपासून 118 किलोमीटर अंतरावर असणारा भानगड किल्ला. नावाप्रमाणेच बरीच भानगड आणि भीतीनं थरकाप उडवणारी ही जागा. तसं बघायला गेलं तर राजस्थान हे ऐतिहासिक वारशासाठी ओळखलं जातं. इथल्या बऱ्याच वास्तू किल्ले हे अजूनही सुस्थितीत बघायला मिळतात, पण हाच किल्ला जणू ओस पाडल्यागत आणि भीतीदायक वाटतो. आर्कियोलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाने तर या ठिकाणी सूर्योदयापूर्वी आणि सूर्यास्तानंतर या किल्ल्यात प्रवेश करण्यास बंदी आहे असा बोर्डच लावला आहे. किल्ल्याचा इतिहास सगळ्यात आधी समजून घेऊ. साधारण 1500 सालची ही गोष्ट असेल. जयपूरजवळच असलेल्या आमेरचा राजा होता भारमल. आमेरचे राजे स्वतःला कछवा राजपूत म्हणून घ्यायचे. याच राजा भारमलला 2 मुलं होती. एक होता मानसिंग जो की अकबराच्या दरबारात होता आणि मुघलांचा सेनापती होता, आणि दुसरा होता माधोसिंग. हा माधोसिंग 1574ला अकबराने जेव्हा पूर्वेकडील मोहीम काढली तेव्हा आपला भाऊ मानसिंग याच्यासोबत तो या मोहिमेत सामील झाला होता. याच माधोसिंगची भानगड किल्ला ही जागीर होती. आपल्या मुलासाठी निवासस्थान म्हणून भगवान दास यांनी भानगड किल्ला बांधला होता. आसपासच्या परिसरात राजधानी वसवली असं सांगितलं जातं. 1570 साली हा किल्ला बांधायला सुरुवात झाली आणि साधारण 1600च्या सुमारास या किल्ल्याचं बांधकाम पूर्ण झालं. याची रचना ही भव्य होती. या किल्ल्यात जर प्रवेश करायचा असेल तर 5 तटबंद्या ओलांडून जावं लागायचं. किल्ल्याला 5 दरवाजे होते. किल्ल्यात बाजारपेठ होती. अगदी सोना चांदीच्या दागिन्यांचा जोहरी बाजारही होता. राज्याच्या मंत्र्यांचं निवासस्थान, काही घरं, घोड्यांचे तबेले, त्याचबरोबर नर्तिकेचा महालही होता. टेहळणीसाठी बुरुजही होता, तसा कैद्यांसाठी जेलही. एकूणच काय तर राज्याच्या राजधानीप्रमाणे भानगडचा थाट होता. जवळपास 1720 इथं 9000च्या आसपास घरं होती. मग एवढं भव्यदिव्य असलेलं भानगड भूताखेतांनी कसं भरलं या संदर्भात बऱ्याच दंतकथा सांगितल्या जातात. त्यातील एक प्रमुख म्हणजे साधूच्या शापाची कथा. असं म्हणतात की जेव्हा भानगड किल्ला बांधायला सुरुवात झाली त्या आधीपासून ही जागा बाबा बलाऊ नावाच्या साधूची ध्यानाची जागा होती. त्याने किल्ला बांधायच्या आधीच एक अट घातली होती की जर किल्ल्यामधील कोणतीही इमारत अथवा वास्तू याची उंची माझ्या घरापेक्षा मोठी झाली नाही पाहिजे, त्याची सावली माझ्या घरावर पडता कामा नये, अन्यथा सर्व किल्ला आणि संपूर्ण परिसर निर्मनुष्य होईल. अशा अटीवर बांधकाम सुरू झालं. पण माधोसिंग यांचा नातू अजबसिंग हा मात्र ते अट विसरला आणि त्याने इमारतीची उंची वाढवली आणि सावलीबरोबर साधूच्या घरावर पडली आणि भानगडचा विध्वंस झाला. याचबरोबर या संदर्भात अजूनही एक कथा सांगितली जाते. ती म्हणजे एक मांत्रिक होता, त्याचं नाव होतं सिंगासेवाडा. त्याच्या म्हणण्यानुसार 24 तासाच्या आत होत्याचं नव्हतं होईल आणि सगळं नेस्तनाभूत होईल. जसा त्या मांत्रिकेनं शाप दिला त्याबरोबरच राजा आणि निम्मी प्रजा किल्ला सोडून निघून गेली आणि उरलेली प्रजा शापाला बळी पडली आणि भानगडचा विध्वंस सुरू झाला.
या दोन कथांनंतर आणखी एक कथा सांगितली जाते, तीही की राणी रत्नावतीची. ही रत्नावती म्हणजे राजा माधोसिंगची राणी. ती दिसायला अतिशय सुंदर होती. एका मांत्रिकाचं मन तिच्यावर जडलं. ही राणी एकदा तिच्या मैत्रिणीसोबत बाजारात गेली होती. मांत्रिकीने तिला अत्तर खरेदी करताना पाहिलं. त्याने अत्तर बदलून त्या जागी प्रेमाचा अर्क ठेवला. राणीला त्याचा डाव कळला. तिने मांत्रिकीला बदललेला अर्क एका दगडावर ओतला. तो दगड गडगडत त्या मांत्रिकावर कोसळला. तो त्याखाली चिरडून मेला. पण मरण्यापूर्वी त्याने या शहराला उद्ध्वस्त होण्याचा शाप दिला होता. नंतर मुघलांनी या शहरावर आक्रमण केलं, शहराचा संहार केला आणि अनेक लोक यात मारले गेले. राणी रत्नावतीही बचावली नाही. या शापाचा परिणाम भानगडवर दिसतो. अशा प्रकारच्या गोष्टी भानगडबद्दल सांगितल्या जातात. अजूनही इथल्या स्थानिकांचं असं म्हणणं आहे की इथं सुपर नॅचरल, पॅरानॉर्मल अशा गोष्टी घडत असतात. हा किल्ला झपाटलेला आहे. रात्री या किल्ल्यातून चित्रविचित्र आवाज येतात. इथे जो कोणी येतो तो परत जात नाही, तो मरतो किंवा गायब होतो. इथे आधी जे लोक मृत्यूमुखी पडले होते त्यांचे आत्मे भटकतात असंही लोक बोलतात. आजच्या काळात या सगळ्यांचा विचार म्हणजे अंधश्रद्धाच. पण या किल्ल्याच्या या भीतीदायक कथा आणि किस्से यामुळे काहींनी इथे जाऊन शहानिशा करण्याचाही प्रयत्न केला आणि त्यातून बऱ्याच गोष्टी लक्षात आल्या. त्याग ही गोष्टी नजरअंदाज करून चालणार नाही, त्यामुळे त्या जाणून घेऊया. इंडियन पॅरानॉर्मल सोसायटीच्या सर्वेनुसार त्यांची टीम 2012 या संदर्भात भानगडला गेली होती. त्यांच्या म्हणण्यानुसार आम्ही जो काही प्राथमिक तपास केला तो सगळा ज्या गोष्टी वाचल्या होत्या त्यावर. अगदी प्रामाणिकपणे सांगायचं झाल्यास आम्हाला तिथे काहीही अनैसर्गिक गोष्टी आढळल्या नाहीत. भानगडचा हा किल्ला राजस्थानमधल्या सारिस्का व्याघ्र प्रकल्पाला लागूनच आहे. या किल्ल्यात पाण्याचे छोटे मोठे साठे आहेत, त्यामुळे इथं पाणी प्यायला जनावरं येतात. या भागात दिवे नाही आहेत. आधीच ओस पडलेला किल्ला आणि त्यातून अंधार, त्यामुळे इथे मोठ्या संख्येनं वटवाघळं आहेत. इतर पशूंचाही वावर असतो, त्यामुळे इथं रात्री येणं धोकादायक आहे. शिवाय या किल्ल्यात माकडं आहेत जी झाडावर राहतात. त्यांच्या हालचालींमुळे पानांचे, फांद्या कुरकुरल्याचे आवाज येतात. शांततेत येणारे असे आवाज या किल्ल्याबद्दल पसरलेल्या कथा, तिथे राहणाऱ्या लोकांकडून ऐकायला मिळणाऱ्या गोष्टी, या सगळ्यांचा एक मानसिक परिणाम म्हणजे झपाटलेला भानगड किल्ला. पुरातत्वशास्त्राचा विचार केला तर आणखी एखादी जागा ओस का पडते, तिथे जर जगण्यासाठी आवश्यक अशा गोष्टी उपलब्ध नसतील तर ती जागा ओसाड पडते, किंवा लोकांना ती जागा सोडूनच द्यावी लागेल एवढ्या मोठ्या प्रमाणात हल्ला किंवा लढाई त्या ठिकाणी झाली असेल तर ती जागा निर्मनुष्य होते. भानगडच्या बाबतीत या दोनपैकी एक शक्यता असू शकते. ऐतिहासिक, भौगोलिक किंवा इतर कोणतीही कारणं असोत, भानगडचा किल्ला ओस पडत गेला. त्यामुळेच कधी काळी वैभवशाली असलेल्या या नगराची प्रसिद्धी झपाटलेला किल्ला अशीच होत आहे. पण त्यामुळेच इथला इतिहास झाकोळला जातो हे मात्र खरं. तुम्हाला भानगडची ही गोष्ट कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.